प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई बघून सामान्य नागरिकाला आता डोकेदुखी होत आहे. आज पुन्हा महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. आज देशांतर्गत गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा नव्याने वाढ झाली आहे. विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महाग झाले असून ज्यामुळे सर्वसामान्य महिला गृहिणी यांनी गॅसकडे पाठ फिरवून पुन्हा चुलीला महत्व दिलं आहे. फेब्रुवारी 2021 या महिन्यामध्ये तिसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. 4 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारीला गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. IOC ने 4 फेब्रुवारीला LPG सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारीला किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आणि आज पुन्हा एकदा सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एकूणच अनुदान असलेल्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2021 या महिन्यात 125 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा भला मोठा फटका बसतोय. सर्वसामान्यांकडे आउटगोईंगचा भार जास्त व इन्कमचा भार खूप कमी झाला आहे, ज्यामुळे त्यांना डोकेदुखी होत आहे. जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज, मराठी.